नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट संघटना यांच्या वतीनं नाशकात परशुराम सायखेडकर नाट्यगृह येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री सुलोचना दीदी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात येण्याच्या मागणीसाठी एक मोहीम राबवण्यात आली. यासाठी या दोनही संघटनांद्वारे स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. यावेळी नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट आणि अखिल भारतीय मराठी चित्रपटनं एकत्र येऊन या स्वाक्षरी मोहिमेतून सुलोचना दीदींना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात यावा ही प्रमुख मागणी केली. गेल्या 30 अधिक वर्षांपासून सुलोचना दीदी चव्हाण या मराठी चित्रपटसृष्टी आपला एक वेगळा ठसा उमटवून आहेत. या चित्रपटसृष्टीला सुलोचना दीदींनी आजवर असे अनेक चित्रपट दिले ज्यांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं, त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत सुलोचना दीदींचं स्थान अतिशय वेगळं आहे. मात्र आजवर सुलोचना दीदींच्या या मोठ्या कारकिर्दीनंतरही त्यांना अद्याप चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा पुरस्कार अर्थात दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त न झाल्यानं त्याबाबत सगळीकडेच दुःख व्यक्त केलं जात आहे. याबाबत हे एक दुर्दैवच म्हणावं म्हणून या दोनही संघटनांद्वारे आपलं मत व्यक्त करत ही स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. याबाबत नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्टचे सदस्य आणि विजन न्यूजचे संचालक सतीश रुपोते यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. सुलोचना दीदी चव्हाण यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळावा या संदर्भात आज परशुराम सायखेडकर नाट्यगृह येथे नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळ यांच्या वतीने संयुक्त सह्यांची मोहीम राबवली आहे. या सह्यांच्या निमित्ताने सुलोचना दीदींना दादासाहेब फाळके पुरस्कार हा शासन मान्य पुरस्कृत मिळावा अशी या सह्यांचा उद्देश असणार आहे. या संदर्भामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट आणि चित्रपट महामंडळ हे सह्यांची मोहीम राबवत आहे. ही सह्यांची मोहिमेला आपण यशस्वीपणे भरभरून साथ द्याल अशी मी आपल्याकडून अपेक्षा करतो. धन्यवाद. जय जय. आता या दोनही संघटनांच्या या स्वाक्षरी मोहिमेनंतर सुलोचना दीदींना या पुरस्कारासाठी त्यांचं नाव पुढे येतं का, त्यांना हा पुरस्कार दिला जातो का, हाच प्रश्न आहे. दक्ष पोलीस न्यूज नाशिक.